नमस्कार मित्रांनो, आज 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाची सुरुवात ग्रंथदिंडीने चालू केली आहे। तर तुम्ही पाहू शकता ग्रंथदिंडी निघाली आहे, तरी होईल तितक्या प्रमाणात आम्ही तुम्हाला या ग्रंथदिंडीचा जो नजारा आहे तो दाखवू। तर पंचाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो की साहित्यिकांच्या गारड्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सामावले गेलेलो आहोत। तरी काही साहित्यिक आपल्या समोर या ठिकाणी आहेत, तरी सरांना आपण विचारू की या साहित्य संमेलनाबद्दल काय वाटते। माझं नाव गेनू शिंदे, मी औरंगाबादहून आलो। 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये इथे उत्तम नियोजन आहे आणि या दोन्ही तिन्ही दिवस आम्ही संमेलनाचा आनंद घेणार आहोत। याच्यामध्ये कवी संमेलन आहे, कथाकथन आहे, परिसंवाद आहेत, असं खूप चांगलं आणि सुंदर नियोजन यांनी या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे। आम्ही तिन्ही दिवस या संमेलनाचा आनंद घेणार आहोत आणि इथं आल्यानंतर आम्हाला खूप चांगलं वाटलं, प्रसन्न वाटलं। नमस्कार, मी डॉक्टर विनोद सिनकर, बालसाहित्यिक म्हणून या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उपस्थित आहे। या नगरीत प्रवेश केल्यानंतर एक आगळंवेगळं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण कालपासून दिसतं आहे। काल रात्री आम्ही उदगीर नगरीमध्ये प्रवेश केला आणि जसा आम्ही सकाळी प्रवास करू लागलो तेव्हा सर्वत्र अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण। कितीतरी किलोमीटर अंतरावरची एक अशी उत्तम अशी एक दिंडी, ग्रंथदिंडी निघाली आणि इथं संमेलनस्थळीसुद्धा प्रचंड गर्दी आहे। साहित्य संमेलनांमध्ये इतकं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण, तसेच बहुसंख्य लोकांची उपस्थिती ही मराठी साहित्यासाठी एक आनंदाची अशी गोष्ट आहे। या संमेलनाचं वैशिष्ट्य मला जाणवलेलं असं की या संमेलनामध्ये दोन दिवसांचा बालसाहित्यिक आणि बालसाहित्याचा मेळावा आहे। म्हणजे बालकुमार मंचावर सतत दोन दिवस पहिल्यांदाच संपूर्ण कार्यक्रम होणार आहेत आणि ही बालसाहित्यासाठी सुद्धा एक मोठी प्रेरणादायी अशी गोष्ट आहे। त्यामुळे संयोजकांचे आम्ही आभार मानतो आणि हे संमेलन अतिशय उत्साहात आणि उत्तम पद्धतीने पार पडेल याची खात्री वाटते। धन्यवाद। पंचाण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज पहिला दिवस, पहिल्या दिवसाची सुरुवात ग्रंथदिंडीने होत आहे। सैनिकी शाळेचा आपण परेड या ठिकाणी पाहू शकतो, अतिशय सुंदर असा परेड त्यांनी अगदी 1.5-2 महिन्यापासून मेहनत घेऊन सुंदर अशा पोशाखामध्ये आपल्याला ही परेड आपल्याला पाहायला मिळते। ग्रंथदिंडीच्या या कार्यक्रमाला ही सैनिकी स्कूलचे छोटे छोटे सुसंस्कारित असे सैनिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। पहिल्यांदाच उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, असे विविध परेड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपल्या देशाचा गौरव वाढवण्यासाठी आपण शांतपणे ज्या ठिकाणी झोपू शकतो आपल्या घरामध्ये, ते सीमेवर तैनात असलेले जवान, छोटे छोटे जवान या साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपण पाहू शकता अगदी सुंदर असं वाद्य ते या ठिकाणी वाजवत आहेत। सुद्धा या सैनिकी स्कूलमध्ये शिकवली जाते, ते घोडस्वार सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अतिशय सुंदर असा त्यांचा पोशाख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। घोड्याला अगदी साज श्रृंगार करून या साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी सामील केलेला आहे। या साहित्य संमेलनामध्ये आपल्याला विविध असे देखावे पाहायला मिळत आहेत। आत्ताच सैनिकी शाळेचा आपण संच गेलेला पाहिला परेडचा, यानंतर आपण पाहू शकता श्यामलाल मेमोरियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उदगीर, हे सुद्धा या ठिकाणी NCCचे विद्यार्थी सामील झालेले आहेत। येणारा एक आपल्याला उदगीरमधील ज्या काही संस्था आहेत त्या या साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत। तर आपण या ठिकाणी पाहू शकता अगदी सुंदर आणि देखणा हा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं, उदगीरकरांच्या साक्षीनं व संबंध महाराष्ट्राच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे। आज या साहित्य संमेलनाच्या, अखिल भारतीय 95 मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी शाहू चौकातून निघालेली ही ग्रंथदिंडी छत्रपती शिवाजी चौकातून येत आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये येऊन पोहोचलेली आहे।
हा सुंदर आणि नयनरम्य असा सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। लोककला, लोकनृत्य व त्याचबरोबर ग्रंथदिंडी यामध्ये सामील झालेली ही माणसं, सामील झालेली ही प्रेक्षक, सामील झालेली साहित्याविषयी आवड असणारी ही लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। साहित्य संमेलनामध्ये असलेली लोककला आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते आहे। विविध रूपांनी, विविध रंगांनी आणि विविध लोककलेने, विविध भाषेने नटलेला आपला हा देश व महाराष्ट्र या ठिकाणी संपूर्ण लोक पाहत आहेत। देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर, या मोराचा दिखावा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण पाहू शकता राष्ट्रीय पक्षी मोर असलेला दिखावा या ठिकाणी पाहू शकता आपण। या साहित्य संमेलनामध्ये स्त्रियांचा सुद्धा या ठिकाणी सहभाग झालेला आहे। खूप साऱ्या स्त्रिया या साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी सामील झालेल्या आहेत। नटेश्वर कथक नृत्यालय याचा सुद्धा या साहित्य संमेलनामध्ये सहभाग झालेला आहे। अतिशय सुंदर अशी लोककला आपण पाहू शकता। मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालय उदगीर यांचा सुद्धा या ठिकाणी सहभाग आहे। 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये अतिशय सुंदर असा पोशाख करून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये खेळली जाणारी पारंपरिक पद्धतीची फुगडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय उदगीर हे सुद्धा या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकता स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, हा बघू शकता आपण 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गांधीजींच्या पोशाखामध्ये सरांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असा गांधीजींचा पोशाख केलेला आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पोशाख या ठिकाणी या ग्रंथदिंडीमध्ये या सहभागी झालेला आहे। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांचा सुद्धा पोशाख आपल्या या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवण्यात आलेला आहे। तर आपण पाहू शकता अतिशय सुंदर असा हा देखणा सोहळा आपण या ठिकाणी पाहू शकता। संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान विद्यामंदिर उदगीर यांचा सुद्धा या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला आहे। त्यांनी सुद्धा विविध पोशाखामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। तर आपण पाहू शकता समंद महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग व रखुमाई हे सुद्धा या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभाग नोंदवलेले आहेत। लोणेश्वर विद्यालय लोणी यांचा सुद्धा या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवण्यात आलेला आहे। पांडुरंग व रखुमाई यांच्या पोशाखामध्ये आपण या ठिकाणी त्यांना पाहू शकता। लोणेश्वर विद्यालयाची ही सर्व टीम या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी आहे। या ठिकाणी बालभजनी मंडळ
गुडसूर ये सुद्धा या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत। हे छोटे बाल वारकरी आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते आहे। या पालखीमध्ये भारताचं संविधान, ज्ञानेश्वरी शिवाजी महाराजांची विविध पुस्तके, शाहू फुले आंबेडकरांची विविध पुस्तके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। अतिशय सुंदर असा हा ग्रंथदिंडीचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी या उदगीर नगरीत संपन्न होतो आहे। ही पालखी आपण पाहू शकता। विविध गुरुजी विद्यालय उदगीर यांचं सुद्धा या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग आहे। तर आपण पाहू शकता शोभांचे मावळे सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुगरी यांचा सुद्धा 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी सहभाग झालेला आहे। एक संस्कृती म्हणजे गुगळ, या गुगळाच्या माध्यमातून हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। गुगळाच्या माध्यमातून या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सन्माननीय गुरूंचा आपल्याला या ठिकाणी पोशाख पाहायला मिळतो। गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आणि कपाळावरती भस्म व त्याचबरोबर हा कुंकुमाचा तिलक व कलश डोक्यावरती घेऊन या ठिकाणी ते पोशाख केलेले आहेत आणि या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी ते सामील झालेले आहेत। तर आपण हा पोशाख तर पाहू शकता। येणाऱ्या सर्व प्रेक्षकांची व साहित्यिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारा फेटा व त्याचबरोबर छोटे छोटे सर्व आपले बाल वारकरी म्हणण्यापेक्षा बाल साहित्यिक या ठिकाणी या ग्रंथदिंडीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। छोटे छोटे होल्डिंग्स त्यांच्या हातामध्ये आहेत। आदर्श प्राथमिक विद्यालय उदगीर यांचं सुद्धा 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवण्यात आलेला आहे। त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी असलेला सर्व पोशाख व त्याचबरोबर त्यांनी केलेले दिखावे आपण या ठिकाणी पाहू शकतो। संत तुकाराम महाराजांची परिचय सुद्धा त्यांच्या माध्यमातून आहे। वारकरी श्री आदर्श प्राथमिक विद्यालयाने या साहित्य संमेलनामध्ये वारकरी संप्रदायाचा एक उत्कृष्ट असा नमुना सादर केलेला आहे आणि सर्व उदगीरकरांनी या साहित्य संमेलनामध्ये भाग घेऊन याचा जो फायदा आहे किंवा आनंद आहे हा आनंद आपण घ्यावा, ही नम्र विनंती। धन्यवाद सर एक मिनिट। आमच्या श्री सुवर्णमाता देशमुख प्राथमिक शाळेने वेशभूषा हा पोशाख परिधान करून 95 मराठी साहित्य संमेलनामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारे हे साहित्य संमेलन होत आहे। सर्व उदगीरकरांनी या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा। ओके, थँक्यू। हां, वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन विद्यावर्धनी विद्यालय 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी सामील झालेला आहे। बाल वारकरी व त्याचबरोबर डोक्यावरची तुळशी वृंदावन घेऊन या ठिकाणी या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी आहेत। आता लेझिम पथक सुद्धा या संमेलनामध्ये या ठिकाणी आहे। गळंतर आपण बघू शकता। उदय प्राथमिक विद्यालय हे सुद्धा या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी आहे। नंतर भगीरथ विद्यालय उदगीर हे सुद्धा या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी आहेत। विविध पोशाखांनी हे सर्व या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज के जय, भवानी जय, भवानी। एक नामवंत टाइम पब्लिक स्कूल हे सुद्धा या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी आहे। तर आपण बघू शकता त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर असा पोशाख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राला जपणारे वारकरी बाल वारकरी यांना अतिशय सुंदर असा कॉस्ट्युम, अतिशय सुंदर असा पोशाख या ठिकाणी
बघू शकता। सुलोचना देवी माध्यमिक विद्यालय हे सुद्धा या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी आहे। अहिल्या देवी माध्यमिक विद्यालय मातलापूर हे सुद्धा या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी आहे। लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर यांचा स्काउट गाईडचा संच या ठिकाणी आपण पाहू शकता। हा नवरंगाने असलेला देखावा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतो आहे। चलो पुढे ले देखावे पुढे हे झालं का। शांतिनिकेतन विद्यालय कोदळी यांचं सुद्धा 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभाग आहे। हा लेझिम पदक आपण पाहू शकता, अतिशय सुंदर असा लेझिम पदक आपण या ठिकाणी पाहू शकता। सुंदर अशा पोशाखामध्ये या सर्व कोदळीच्या सरांनी ही प्रॅक्टिस घेऊन या साहित्य संमेलनामध्ये तयारी करून हा आपण सेट बघू शकता लेझिम पदकाचा। तर बघू शकता आपण आनंदी पब्लिक स्कूल मलकापूर तर यांचा सुद्धा या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभाग आहे। ते सर्व सर आपण या ठिकाणी पाहू शकता, विविध होल्डिंग्स लावून आणि विविध राज्याच्या वेशभूषांनी भरलेला हा आनंदी पब्लिक स्कूलचा आपण विद्यार्थी बघू शकता। पश्चिम बंगाल वेशभूषा व त्याचबरोबर पारंपरिक देखावे या शाळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीर यांचा सुद्धा सहभाग या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आहे। त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी देखावा बघू शकता। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 देखावा त्यांनी या साहित्य संमेलनामध्ये दाखवलेला आहे। तर आपण सर्व सर व त्यांची टीम बघू शकता, सर्व सरांची टीम या ठिकाणी बघू शकता तुम्ही। लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे सर आहेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या ठिकाणी शैक्षणिक धोरण ते या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दाखवत आहेत। अतिशय उत्साह या सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद या ठिकाणी दिसतो आहे। थँक्यू सर। प्राचीन मंदिराची माहिती आणि उदयगीर बाबाची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्यांचा सुद्धा सहभाग 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेले छोटे छोटे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, श्री केशव बळीराम हेडगेवार, स्वामी विवेकानंद, राजगुरू आपण सर्व पाहू शकता, यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आज दिसत आहे। पोस्ते पोद्दार शाळा सुद्धा या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। त्या शाळेचे सर्व सर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात व त्याचबरोबर त्यांचे विद्यार्थी सुद्धा या संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत। तरी आपण पाहू शकता अतिशय सुंदर असा परिश्रम घेऊन लेझिम पदक व त्याचबरोबर या ठिकाणी मावळ्यांचा सुद्धा व वासुदेवाचा सुद्धा पोशाख आपल्याला पाहायला मिळतो आहे। चलो बाल वारकरी त्यांनी आणलेले वाद्य टाळ व डोक्यावरती पांडुरंगाचा बुका व त्याचबरोबर टोपी घालून वारकऱ्याच्या पोशाखामध्ये हातामध्ये विणा व त्याचबरोबर ही असलेली पालखी आपल्याला पाहायला मिळते। डोक्यावरती तुळशी वृंदावन सुद्धा पाहायला मिळतो। जीवन विकास प्राथमिक विद्यालय शल्लाळ रोड यांचा सुद्धा या ठिकाणी बाळूमामांच्या पोशाखामध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला आहे। गोंगड व त्याचबरोबर कुर्ता घालून त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे। सर 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 इकडे बघा, 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये
संग्राम स्मारक शाळेचा या ठिकाणी सहभाग आहे। त्यांनी लेझिम पथक त्यांच्या शिक्षक वृंदांनी अतिशय मेहनतीने या सर्व विद्यार्थ्याला तयार करून लेझिमची प्रॅक्टिस करून लेझिमचा सराव घेऊन हा लेझिम पथक 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। सर्व शिक्षकांचं परिश्रम या पाठीमागे दिसत आहे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरती आज या ठिकाणी आपल्याला एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो आहे। धन्यवाद। या ठिकाणी पोलीस प्रशासनाची सुद्धा आपल्याला मदत होते आहे। अतिशय चोख असा बंदोबस्त या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली एक महिना झाला पोलीस बांधव सुद्धा आपल्या सोबत आहेत। या ठिकाणी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या साहित्य संमेलनासाठी उपस्थित आहेत। तर आपण पाहू शकता त्यांचा ताफा। या ठिकाणी स्वच्छता सुद्धा आपल्याला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे। हे छोटे छोटे स्वच्छता दूत हे साहित्य संमेलनाची स्वच्छता करताना आपल्याला दिसत आहेत। एक आगळं वेगळं रूप आज या साहित्य संमेलनाला मिळत आहे। समरूप गरुड मराठवाड्याची शान विलुप्त होत चाललेला समरूप गरुडाचा या ठिकाणी महत्त्व सांगत त्याचा सुद्धा देखावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। शिवरायांच्या छोट्या छोट्या मावळ्यांचं दर्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे। तर सर तुम्ही काय सांगू शकता 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल? 95 अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीरमध्ये होते, खूप आपण भाग्यवंत आहोत आणि या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांना नवीन नवीन पाहायला मिळालं ते खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि खूप आनंदामध्ये खूप उत्साहामध्ये या ठिकाणी साहित्य संमेलनाची ग्रंथनिधी चालू आहे अशा पद्धतीने मी सांगू। धन्यवाद सर। सन्माननीय श्री दिलीपरावजी पाटील नागरावकर साहेब या ठिकाणी या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित आहेत। तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। हे उदगीर नगरीमध्ये होत असणारा एक उल्हास एक ऐतिहासिक असा एक साहित्य संमेलन उदगीरमध्ये होत आहे त्याच्याबद्दल उदगीरकर सर्व जनता आनंदी झालेली आहे आणि सगळ्यांचं इथे स्वागत करायला थांबलेली आहे। स्वागतामध्ये प्रत्येक जण सामील झाले, प्रत्येक नागरिक लहान मोठे मुलं मुली सगळे महिला वगैरे सगळे सामील आहेत। एक उत्साहाचं वातावरण या उदगीरमध्ये निर्माण झालेलं आहे। धन्यवाद। जयवंतराव पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी काही संबोधित करतील? या ठिकाणी अतिशय असं 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद स्वागत केलं जात आहे। उदगीरमधल्या सर्व लोकांमध्ये भरपूर उत्साह आहे आणि हा कार्यक्रम शेवटपर्यंत अतिशय चांगला पार पडणार आहे तेवढ्याच मी शुभेच्छा देतो। धन्यवाद सर्व मान्यवरांचा। धन्यवाद। जयवंतराव पाटील मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना साहित्यिकांना पाण्याचं वाटप या ठिकाणी होत आहे। अतिशय सुंदर असा उपक्रम या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळतो आहे। साहित्यिकांना येणाऱ्या सर्व लोकांना व त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सहभागी झालेल्या सर्वांना या ठिकाणी या पाण्याचं वाटप होत आहे। धन्यवाद। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेल्लाळ यांचा चित्ररथ रायेश्वर हा चित्ररथ आपण पाहू शकता या ठिकाणी। हे सर्व टीम त्या शाळेची सर्व टीम आपण या ठिकाणी पाहू शकता। चाललेली ही वासुदेवाची जे पहाटे आपल्या सर्वांना उठवतात वासुदेवाची या ठिकाणी संस्कृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अतिशय सुंदर असा हा सोहळा आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर काय वाटतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये येऊन? चांगलं वाटतं। काय अनुभव येतोय मराठी साहित्य संमेलनामध्ये येऊन आपल्याला? छान वाटतं। काय नाही, अखंड महाराष्ट्राचं शक्तीपीठ आराध्य दैवत शक्तीपीठ असलेले आई तुळजा भवानीचे गुंधळी सुद्धा मेळ्यामध्ये अत्यानंद आई तुळजा भवानीचा आपण जयघोष करू शकता का? हो,
त्याचबरोबर त्यांचं संबळ गोंधळ आपण या ठिकाणी पाहू शकता। आपण 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या या प्रांगणामध्ये उभे आहोत। अल्पावधीतच ज्यांनी इंस्टाग्रामवरती प्रसिद्धी केली आणि छत्रपती शिवरायांचे विचार घराघरामध्ये ज्यांनी पोहोचले अशा कीर्ती मॅडम आपल्या समोर या ठिकाणी आहेत, तर या साहित्य संमेलनाबद्दल आपल्याला ते काहीतरी सांगतील। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जय शिवराय। आणि आमच्यासाठी खूप म्हणजे नशिबाची गोष्ट आहे की आमच्या उदगीरमध्ये साहित्य संमेलन होत आहे, त्याच्यामुळं मला सर्वांना एकच सांगायचं आहे की मराठी आपली मातृभाषा आहे ना, ती आपण जपली पाहिजे, त्याच्यासाठी एक हा एक प्रयत्न आहे। आणि माझा रोल म्हणजे मी बुलेट रॅलीमध्ये होते आणि सगळ्यात नेतृत्व करायला आम्हाला सांगितलं होतं आणि याच्याबद्दल मी खूप खूप खुश आहे। धन्यवाद। 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आपण आहोत, तरी उदयगिरी महाविद्यालयाचे कर्मचारी आपण आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारू की हे मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे, तरी हे त्यांना कसं वाटते? सर्वप्रथम मी महामंडळाचे मनापासून आभार मानतो की ते आमच्या कॉलेज उदयगिरी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे निवडलं आणि आजचा जल्लोष आणि आजचा उत्साह बघून असं वाटतंय की माझ्या उदगीर तालुक्याचं पारणं पूर्ण असं फिटलेलं आहे। एवढ्या खुशीमध्ये एवढ्या आनंदात आहे आम्ही की आमच्या कॉलेजचं नाव अख्ख्या देशामध्ये गाजणार आहे, माझ्या कॉलेजचं नाव पूर्ण देशामध्ये गाजणार आहे। अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे। दोन तीन महिन्यापासून हे उदयगिरी महाविद्यालयाचं मॅनेजमेंट आणि सुयोजन समिती झटत आहे आणि एवढे साहित्यिक सगळे या शहरात येत आहेत हे या शहराचं नशीब आहे। मला वाटतं काल परवाचे जे दोन कार्यक्रम झाले तसा कार्यक्रम औराज शाजीला लता मंगेशकर रजनीचा झाला होता, तसा अजय अतुलचा आणि कालचा चला कार्यक्रम झाला आणि आताचं उद्घाटन होत आहे आणि हे इतिहासातील सगळ्यात मोठी इव्हेंट उदगीर शहराच्या माझ्या मते आहे आणि या पंचक्रोशीतील सीमा भागातील सगळ्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे याबद्दल मी निश्चिंत आहे। धन्यवाद। प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद सर। हा ग्रंथदिंडीचा कार्यक्रम संपन्न होत आता छत्रपती शाहू महाराज सभागृहाकडे आपण आलेलो आहोत। 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा हा उद्घाटन समारंभाचा सोहळा आपण या ठिकाणी पाहू शकता। देशाचे नेते माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भरतजी ससाणे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री श्री सुभाषजी देसाई साहेब, या देशाचे माजी गृहमंत्री व पंजाबचे राज्यपाल माननीय श्री शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, व त्याचबरोबर शिवसेना नेत्या नीलमताई गोरे या सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, व त्याचबरोबर बांधकाम मंत्री श्री अशोकजी चव्हाण साहेब, आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अमितजी देशमुख साहेब, व त्याचबरोबर या राज्याचे राज्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके राज्यमंत्री नामदार संजयभाऊ बनसोडे, व त्याचबरोबर बसवराजजी पाटील नागराळकर साहेब, कार्यवाहक श्री रामचंद्र तिरुके साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत।